नमस्कार, कसे आहात तुम्ही? आज आपण यूजफुल अमेझिंग किचन टिप्स पाहणार आहोत। याने तुमची वेळ आणि मेहनतीची बचत होईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला आवडल्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। हे पहा, इथे मी हे बटाटा शाबुदाण्याचे पापड बनवून घेतलेले आहेत। तुम्ही हे पापड बनवल्यानंतर तुमचे पापड खुसखुशीत बनत नसतील, कडक बनत असतील, तर याच्यासाठी तुम्ही काही टिप्स अँड ट्रिक्स वापरू शकता। तर हे पहा, हा जो साबुदाणा आहे तो आपण गॅसवरती मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामधील मॉइश्चर कमी होईल। आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावामधून कोणत्या शहरामधून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे, म्हणजेच मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे ते। साबुदाणा भाजून थंड झाल्यानंतर मी हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे। 5 किलो बटाट्यांसाठी 1 किलो साबुदाणा अशा प्रकारे भाजून बारीक करून टाकायचा आहे। चवीनुसार मीठ आणि तिखट घातल्यानंतर हे मिश्रण आपण छान असं एकत्र करून घेऊयात। अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणा भाजून टाकलात तर हे पापड एकदमच खुसखुशीत बनतात, नक्कीच बनवून पहा। हे पापड मी पुरी यंत्रामध्ये बनवून घेतलेले आहेत, वाळून देखील तयार आहेत। तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे एकदमच खुसखुशीत क्रिस्पी असे बनणार आहेत। तुम्हीही कधी असे बनवले असतील आणि कडक झाले असतील तर या ट्रिकचा तुम्ही नक्कीच वापर करा। याच्यामध्ये साबुदाणा वापरत असताना तो मंद आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे, नंतरच मग याच्यामध्ये बारीक करून घालायचा आहे, म्हणजेच हे पापड एकदम मस्त असे बनतात। तर यानंतरची ट्रिक आहे इडलीसाठी। इडली जर तुमची फुगत नसेल, बॅटर कितीही छान झालं असेल तरी देखील इडली मऊ बनत नसेल, तर याच्यासाठी तुम्ही एका ट्रिकचा नक्कीच वापर करू शकता। तर हे पहा, हे बॅटर जे आहे इडलीचं ते एकदम मस्त फर्मेंटेड झालेलं आहे। तर इथे मी इडली पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती। गॅसवरती ठेवल्यानंतर याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतरच इडली पात्र मी याच्यामध्ये ठेवत आहे। अशा प्रकारे ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इडलीची एक प्लेट ठेवल्यानंतर दुसरी प्लेट ठेवत असताना या इडलीवरती या प्लेटचे होल येतील। अशा प्रकारे आपल्याला क्रिस क्रॉस ठेवायचा आहे, म्हणजेच या भांड्यामध्ये तयार होणारी वाफ या इडलीला व्यवस्थित मिळेल आणि इडली मस्त जाळीदार स्पॉन्जी बनेल। या भांड्यामध्ये तयार झालेली वाफ बाहेर न पडण्यासाठी अशा प्रकारे कोणतीही जड वस्तू ठेवायची आहे। इथे मी हा पाण्याने भरलेला ग्लास ठेवलेला आहे, नक्कीच ट्राय करून पहा। यानंतरची टिप्स आहे, अशा प्रकारच्या प्लास्टिक कंटेनरसाठी किंवा मग प्लास्टिकचे डबे असतील, हे आपल्याकडे घरामध्ये असेच पडून असतात, याचा देखील आपण रियूज करू शकतो। तर शिलाई मशीनचं साहित्य असेल, दोऱ्याचे रीळ असतील किंवा कोणतंही इतर साहित्य या डब्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे अगदी विस्कटतं किंवा आपल्याला हे शोधाशोध करताना कोणतीही गोष्ट आपल्याला जागेवर वेळेवरती मिळत नाही। तर हे अशा प्रकारे न ठेवता तुम्ही एका ट्रिकचा नक्कीच वापर करू शकता। तर इथे मी ही डबल टेप घेतलेली आहे, कात्रीने हे डबल टेप आपण छोटीशी कट करून घेऊयात। हा जो तुकडा कट केलेला आहे तो अशा प्रकारे या डब्यामध्ये आतमध्ये लावून घ्यायचा आहे। हे जे दोऱ्याचे रीळ आहेत ते आपण अशाच प्रकारे एक एक करून या डब्यामध्ये या डबल टेपवरती अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत। हे दिसायलाही व्यवस्थित दिसेल आणि जेव्हाही तुम्हाला दोऱ्याचे रीळ हवे असतील तेव्हा तुम्हाला या डब्यामध्ये शोधाशोध करावी लागणार नाही। अशा प्रकारे ठेवल्यामुळे तुमच्याकडे कोणता दोरा नाही आहे ते देखील तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि हे दोरे ठेवण्यासाठी तुम्हाला कोणतंही महागातलं ऑर्गनायझर खरेदी करण्याची गरज देखील पडणार नाही, याने तुमच्या पैशांची बचत देखील होईल। याचं जे झाकण आहे त्याच्यावरती देखील मी डबल टेपचा एक तुकडा कट करून लावत आहे। याच्यावरती तुम्ही सुया चिटकून ठेवल्या तर त्या तुम्हाला या डब्यामध्ये शोधाशोध कराव्या लागणार नाहीत, पटकन मिळून जातील आणि या हरवणार देखील नाहीत, नक्कीच ट्राय करून पहा। अशा प्रकारच्या बॉबिन असतील, छोटे रीळ असतील, ते देखील तुम्ही या डब्यामध्ये अगदी व्यवस्थित ऑर्गनायझर्ड ठेवू शकता। नक्कीच तुम्हाला या ट्रिकचा खूपच जास्त फायदा होणार आहे, नक्की ट्राय करून पहा। आणि हो, तुमच्याकडेही अशाच ठेवणीतील टिप्स असतील त्या माझ्याबरोबर शेअर करा, मी त्या इतरांबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। यानंतरची आपली टिप्स आहे, त्याच्यासाठी मी इथे डबल टेप घेतलेले आहे आणि हे पाकिट सोन्याच्या वस्तूबरोबर आपल्याला अशा प्रकारचे भरपूर सारे पाऊच भेटतात, ते आपल्याकडे घरामध्ये असेच पडून असतात, याचा देखील आपल्याला रियूज करता येईल। तर इथे मी ही डबल टेप घेतलेली आहे, याचा छोटासा तुकडा आपण कट करून घेऊयात। हा जो तुकडा कट करून घेतलेला आहे तो आपण बाहेरच्या बाजूने या पाऊचला अशा प्रकारे लावून घेऊयात। आता आपण हा पाऊच किचनमध्ये तुम्हाला जिथे कुठेही योग्य वाटेल त्या ठिकाणी अशा प्रकारे चिटकवायचा आहे। किचनमध्ये काम करत असताना आपल्या मौल्यवान वस्तू, अंगठी असेल, बांगड्या असतील, त्या आपण काढून ठेवतो, त्या कुठे ठेवायचा हा प्रश्न नक्कीच पडतो। तर अशा प्रकारे या पाऊचमध्ये ठेवल्या तर तुम्हाला या कुठेही शोधाशोध देखील करावी लागणार नाही, नक्कीच या पाऊचचा तुम्हाला खूपच उपयोग होणार आहे। ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।